नमस्कार, आज आपण मालवणी चिकन डसा बनवतोय उन्हाळ्यासाठी। मालवणीस का तर कोकणात नारळ जास्त पिकतात, नारळामुळे कसं मसाल्याची उष्णता कमी वाटते शरीराला ना, त्यासाठी आपण मालवणी रसा बनवतोय। कोकणात नारळ जास्त पिकतात त्यामुळे तशी पद्धत असते, तिकडे जास्त ओला नारळ टाकायची। हा रसा भातावर टाकून खायला किंवा तांदळाची भाकरी, ज्वारीची बाजरी, बाजरीची भाकरी कशाबरोबर पण खाऊ शकता। मस्त असा चिकन डस्सा, मालवणी चिकन डस्सासाठी अर्धा किलो चिकन घेतलं आहे मी, धुवून घेतलं, थोडे मोठे मोठे पीस केले आहेत मी। तुम्ही असे दोन दोन पीस पण करू शकता। मी त्याला आपल्याला मॅरिनेशन करून ठेवायचं आहे, मसाल्यात मुरवायला ठेवायचं आहे। त्यासाठी हिरवं वाटणात आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे चिकन। त्यासाठी मी तीन मिरची घेतली, कोथिंबीर, जास्तही कोथिंबीर नाही घ्यायची, कारण ना मग ते मसाल्याची टेस्ट कमी होते। आणि एक आल्याची लसूणची गड्डी घेतली, त्याच्या निम्मे आलं घेतलं, थोडं पाणी टाकून घ्यायचं लागल्यास, नाही वाटलं गेलं तर। आपण हिरवा मसाला वाटून घेतलेला त्याच्यात टाकून घेते मी। त्यात एक चमचा हळद घातली आहे आणि मीठ पण एकच चमचा घातला आहे, कारण ना आपण रशात पण टाकणार ना फोडणी केल्यानंतर। आणि दोन चमचे धने पावडर, धने जिरे पावडर आणि मालवणी मसाला। हा पोह्याचे जे चमचे आहेत ना आपले, ते चार चमचा मसाला घेतला आहे। त्याच्यातला मी अर्धा आता टाकणार आहे मॅरिनेशनमध्ये आणि अर्धा आपण फोडणीत टाकायचा। आणि हाताने मस्त असं चोळून चोळून लावून ठेवायचं आणि 20 ते 25 मिनटं झाकून ठेवायचं। कांदा खोबऱ्याचा मसाला करून घ्यायचा आहे, त्यासाठी मी एक छोटा कांदा घेतला आहे, छोटा म्हणजे मिडियम कांदा घेतला आहे, त्याचे उभे स्लाईस करून घेतले आणि भाजून घ्यायचं। थोडंसं तेल टाकायचं, उन्हाळ्याच्या दिवसात चिकनचा रस्सा खायचा असेल ना, याच पद्धतीने मालवणी चिकनचा रस्सा करायचा, कारण ना ओलं नारळ असतं, खोबरं जास्त प्रमाणात असतं, ते शरीराला एवढं उष्ण नाही पडत, नाही का थंडावा देणारा असतो खोबरं। चिकन गरम थोडंसं बॅलन्स होतं आणि उन्हाळ्यात कशी उष्णता जरी राहिली ना तरी चिकन वाटतं, या पद्धतीने करा मालवणी चिकन डसा। तसं हे मसाल्यांचं प्रमाण कमी असतं, नारळाचं प्रमाण जास्त असतं। तसं कांदाही मी एक छोटाच घेतला आहे, लोखंडाच्या कढईत लवकर भाजला जातो, अजून लवकर भाजावा म्हणून थोडंसं मीठ टाकून घेते, लवकर भाजला जातो आणि गॅसची बचत होते, नाही का। थोडंसं टाकायचं पण तसं मिठाचं प्रमाण सगळीकडे तेल, मग आपण मॅरिनेशनला पण टाकलं आहे, नंतर रसामध्ये टाकणार। कांदा थोडासा नरम झाला त्यानंतर मी अर्धा नारळ घेतला आहे आणि किसून घेतला आहे। किसून घेतल्याने कसं होतं, लवकर मिक्सरच्या भांड्यात बारीक होतं। आणि खोबरंही भाजता ना पूर्ण असं काळ होईल, ब्राऊन होईल तोपर्यंत नाही भाजायचं। कसंही आपण जे खांदेशी करतो, कोल्हापुरी करतो, त्याच्यात मस्त कांदा खोबरा मस्त ब्राऊन करून घेतो रशाला कलर येण्यासाठी। पण हे ओलं खोबरं तसं नाही होणार, ब्राऊन नाही होणार, त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं, नारळाचा रस तो पाहिजे आपल्याला, त्याचीच तर टेस्ट असते मालवणी चिकन रशाला, ओल्या नारळाची टेस्ट असते जास्त। आणि दाट सरळ रसा करायचा आहे ना आपल्याला, त्यासाठी नारळ जास्त घातला आहे मी। लोखंडाच्या कढईत मस्त मसाला भाजला जातो, कढई किंवा तवा असेल तुमच्याकडे तवा, लवकर पण भाजला जातो आणि मस्त खमंग, त्याच्यात कसं आहे आपल्याला थोडंसं त्याचे फायदेही मिळतात ना आयनपासून। आणि मस्त मातीच्या भांड्यात केलेला भात किंवा चिकनचा रस्सा तसं एखाद्या वेळेस पारंपरिक भांड्यांमध्ये करून बघा, असतातच सगळ्यांच्याकडे लोखंडाची भांडी, मातीची भांडी, पण आपण करायला वेळेसाठी कंटाळा करतो, झटक्यापट नॉनस्टिकचे भांडे कुकर वापरतो।
असं बघा मस्त भाजलं जातं ना लोखंडाच्या कढईत मसाला, आणि सुगंध पण यायला लागतो मस्त. नाशिकच्या भांड्यांचा काही येतो का असा सुगंध? आणि मस्त मातीच्या भांड्यामध्ये पॉटमध्ये केलेला भात मस्त असं रटरटीत शिजला, इतका मस्त सुगंध येतो ना तो मातीच्या भांड्याचा भाताचा, मस्त गरबर गरबर शिजतो. त्याला भूक लागते मग ना, मस्त काहीतरी वेगळं होतं आहे नेहमीपेक्षा स्वयंपाक आपल्या घरात. हे बघा इथपर्यंतच भाजला मी मसाला, जास्त काळा करायचा नाही, ब्राऊन करायचं नाही. बस झालं आपला कांदा खोबरं भाजून. भाजलेलं कांदा खोबरंही गार झालं आहे. आपण हिरवा मसाला वाटला होता ना त्याच भांड्यात टाकून घेते मी. थोडं पाणी घालून घेतलं आहे मी. हे बघा मातीच्या भांड्यात कधी गॅस चालू करायच्या आधी तेल टाकून घ्यायचं असतं बरं का. मी तुम्हाला मातीच्या भांड्याचा वापर घेतल्यानंतर आधी कसा वापर करायचा तो व्हिडिओ केला आहे, तेही बघा तुम्ही. दोन चमचे तेल घातलंय. तेल कसं थोडंसं चिकनसाठी, जास्तही नाही पाहिजे पण पाहिजेच, कारण तेलाशिवाय ते मसाल्यांचे तो सुगंध असतो ना, टेस्ट असते ना चव, ती बाहेर पडत नाही तेलामुळेच पडते. लागल्यास तुम्हाला तेल नको असेल खाताना तेल वेगळं काढून घ्यायचं नाही का. आणि तेल असं आहे ना सगळीकडे पसरून घ्यायचं आधी. आणि कधी पण बरं का नॉनव्हेजसाठी एक वेगळं कढई घ्यायची मातीची, आणि व्हेजसाठी वेगळी वापरायची, वेगवेगळा वापर करायचा, कारण त्याचा वास जात नाही. त्यासाठी मी नॉनव्हेजची आणि एक व्हेजची अशी वेगवेगळीच ठेवली आहे. हे कसं मी जास्त तापून दिलं आहे कढई, कसं काही काही कढई आहे ना गॅसवर ठेवल्याबरोबर तडकणी जातात, त्यासाठी मी तेल जास्त कडकडीत तापायच्या आधीच कांदा घातला आहे. कसं काही काही जर बारीक टीप वापरल्या ना मी जास्तीत जास्त टिकतात ही भांडी. कांदा जास्त लाल पण करायचा नाही आणि कच्चा पण राहू द्यायचा नाही, पण बारीक चिरून घ्यायचं आहे. कसं आहे आपण रेग्युलर जे चिकन बनवतो ना आपल्याकडे जे खानदेशात किंवा कोल्हापूर, त्याच्यात आपण असं कांदा डबल वेळा नाही टाकत. कांद्यामुळे कसं थंडावा येतो ना मसाल्यांच्या भाजीला, त्यासाठी जास्त कांदा घालतात. हिरव्या वाटणात पण मी आलं लसूण घातलं होतं, याच्यातही थोडं टाकते. हे बघा हे आल्याची पेस्ट आणि लसूणची पेस्ट आहे. कसं आहे हे तेलात जर मसाले भाजले गेले ना फ्राय झाले ना त्याचे अजून जास्त टेस्ट वाढते, त्यासाठी मी अर्धा अर्धा निम्मे निम्मे केलं आहे, काही फोडणीमध्ये आणि काही मॅरिनेशनमध्ये. गॅस कमी करून घ्यायचा, हीट कमी लागते मातीच्या भांड्यांना. कमी हीटवर पण एकदा जे तापलं ना भांडं एकदम कमी करून घ्यायचं, तर त्या स्टेप त्याच्यावर पदार्थ शिजत राहतो, अशी गॅसची बचत होते आणि गार पण लवकर होत नाही बरं का. त्याच भांड्यात राहून ठेवून जर आपण सर्विंगला घेतलं ना गार पण नाही होत लवकर याच्यात. हे बघा सगळं लसूण पण मस्त फ्राय होऊ द्यायचं. आणि आज दोन चमचे जो आपण मग मॅरिनेशनमध्ये टाकलं मालवणी मसाला आणि हा अर्धा उरलेला हा टाकून घेतला तेलात, म्हणजे कलर पण येईल रशाला, म्हणजे आपण वाटण बनवून घेतलं आहे ते वाटण. ते हलक्या हाताने वापर करायचा मातीच्या भांड्याचा बरं का. असं की तर दस मसळे पण अजिबात चालणार नाही या भांड्यांना, स्वच्छ करायला म्हणा किंवा ठेवायला किंवा शिजवायला नाही चालणार दस मसळे पण किंवा रागारागात केलं. हा मसाला तेलात चांगला परतून घ्यायचा बरं का, त्याच्यानंतर चिकन त्याच्यात घालायचं, कारण आपण ओलं खोबरं घातलंय ना त्याला वेळ लागतो थोडा तेल रिलीज व्हायला. आणि तेल बाहेर सुटल्याशिवाय असं तरीच येणार नाही ना, मग तो रशाला चव पण येत नाही एवढी, मसाल्यांची सुगंध बाहेर पडत नाही तोपर्यंत. बघा पूर्ण तेल सोडलं आहे कढईपासून,
तरी सुद्धा अजून तेल ते आपण अर्धा नारळ घातलंय, मोठ्याचा मोठा नारळ होतं ते अर्धा घातलंय अर्धा किलो चिकनसाठी. जरी आपण असं केलं ना, अर्धा किलो चिकन जर केलं ना आपल्या पद्धतीने, इकडच्या पद्धतीने, एक वाटी सुकं खोबरं नाही वापरत आपण, कमीच वापरतो ना. असं ज्या पद्धतीने करायचं ना, तर पूर्ण तेच पद्धतीने करायचं, तेव्हाच आपल्याला नेहमीपेक्षा दिवेला चव वेगळी वाटेल ना. वेगळं केलं आहे आपण मालवणी, कोल्हापुरी, खानदेशी, वराडी, थोडे मसाले तेच असतात, थोडा फेरफार असतो बनवण्याच्या पद्धतीत आणि मसाले कमी जास्त वापरण्याच्या पद्धतीत. मी असं टीप देत राहते, बोलत राहते, तुम्हाला कंटाळवाणं वाटत असेल. हे बघा, तेल पूर्ण सुटलं, हां, पूर्ण गोळा गोळा मसाल्याचं झालं आहे. त्याच्यानंतरच आपण जे चिकन मसाल्यात मुरवाय ठेवलं आहे ते टाकून द्यायचं. कमी गॅस ठेवायचा आणि सारखं कालवत राहायचं, खालीवर कालवत राहायचं. एक तर 3 ते 4 मिनटं तरी झाकण ठेवतं, असं परतत राहायचं मसाल्यामध्ये चिकन. मी 4 मिनटं परतून घेतलं आहे, गॅस कमी करून घ्यायचा आणि थोडं याला अजून 3-4 मिनटं झाकण ठेवायचं, गॅस एकदम स्लो करून ठेवायचा. भात पण मस्त झाला आहे, मस्त सुगंध सुटला आहे भाताचा. एक 4 मिनटानंतर झाकण उघडून मग आम्ही कमी गॅसवरच ठेवलं होतं, मस्त तेल सुटलं आहे, दिसतं आहे का. त्याच्यात गरम पाणी करून घेतलं आहे, 1/2 लिटर पाणी आहे, ते आपण या भांड्यातच टाकून घेऊ. आणि गरम पाणी करूनच टाकायचं नेहमी, चिकनचा रसा कुठलाही रसा करायचा राहिला ना, गरम पाण्यात वापरायचं. गॅस थोडा मिडियम करून घेते मी आता. आणि पूर्ण झाकण नाही लावायचं, परत जरी आपण शिजवतोय ना अजून झाकण नाही लावायचं. झाकण लावलं म्हणजे ते तेल येणार आहे रशाला, तरी तवा तो येत नाही. मग आपण 1 चमचा मीठ आधी वापरलं आहे, त्याच्यानंतर 1 चमचा मीठ टाकते आपण रशाच्या हिशोबाने मीठ टाकायचं. मस्त शिजून घ्यायची. थोडा असं आहे ना, चमचा असा ठेवायचा, गॅस कमी करायचा, कमी लागतं याला हीट, एकदम स्लो गॅसवर आता होऊ द्यायची. 7-8 मिनटं किंवा 10 मिनटं अगदी कमी गॅस ठेवायचा, म्हणजे गॅस बंद होईल एवढंच फिरवल्याने बंद होईल ना, एवढे जरी ठेवला ना तरी आपले हीट असते मातीच्या भांड्यांना, मस्त रटरट शिजतं. हे बघा, 10 मिनटं झाले, आपण झाकण उघडलं, एकदम स्लो गॅस ठेवला होता कमी गॅस. ते मस्त कलर पण आला आहे, पण कलरवर पण जाऊ नका, मातीच्या भांड्याचा कलर, रशाचा कलर, त्याच्यातले आपण मसाले वापरले ना त्याची चव बघा, एकदा करून बघा. असं मालवणी चिकन रस्सा अशी दाट सरच असते बरं का, भातावर जास्त करून खातात. कसं जसा देश तसा वेश, तसं पिकते ना त्या भागात, तसेच चालीरीतीही पडतात बरं का, खाण्यापिण्याच्या, वागण्या बोलण्याच्या. आपणही करून बघा एकदा असा मालवणी रस्सा उन्हाळ्यात, आणि कसा झाला ते कळवा.